नमस्कार, मी वैशाली वैशालीत रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते। वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज बनत आहे गाजर आणि हिरवे मिरचीचे चटकदार असे लोणचे। हे लोणचे आपल्या जेवणाची चव तर वाढवतातच आणि खायलासुद्धा हेल्दी आहे। हिवाळ्यात गाजर भरपूर मिळतात, तर असं लोणचं जर आपण करून ठेवलं तर 8 ते 15 दिवस फ्रीजमध्ये आरामात आपण स्टोअर करू शकतो। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गाजर आणि हिरवी मिरचीच्या लोणच्यासाठी आपल्याला लागत आहे असे 2 मीडियम साईजचे गाजर आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे। आता आपण या गाजराचे असे पिलरच्या सहाय्याने पहिल्यांदा सालं काढून घेऊ। दोन्ही गाजराचे सालं काढून झालेले आहेत। आता आपण असे 1-1 इंचाचे याचे तुकडे करून घेऊ। अशा प्रकारे आपले गाजर आणि मिरची कापून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता आपले गाजर एकदमच असे मस्त लाल बुंद असे गाजर आपल्याला इथे वापरायचे आहे। आणि जर कधीकधी ह्या गाजराच्या मधला जो भाग असतो हा खूप पांढरा असतो, तशाकडे गाजर असतील तर त्याचा मधला पार्ट कट करून घ्यायचा। चला तर मग आता याला आपण 1 तासासाठी सुकायला ठेवून देऊ, त्यामुळे याचं जे मॉइश्चर आहे ते थोडं कमी होईल आणि आपलं लोणचं जास्त दिवस टिकेल। 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि आपल्या गाजर आणि मिरचीचं मॉइश्चर बऱ्यापैकी सुकलेलं आहे। आता हे मी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेते। मी इथे अशा प्रकारचं एक बाऊल घेतलेलं आहे, त्यामध्ये मिरची आणि आपले गाजर या टाकून घेते। यामध्ये 1/2 चम्मचपेक्षा थोडं जास्तच मीठ घालायचं, कारण लोणच्याला थोडं मीठ हे जास्तच असतं। 1/4 टेबलस्पून हळद घालून हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। यावरती झाकण ठेवून आपण मसाल्याची तयारी करून घेऊ। गाजरच्या लोणच्यासाठी आपल्याला काही मसाले तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी गॅसवरती एक फ्राय पॅन ठेवलं आणि त्यामध्ये 7 ते 8 मिरे घालून घेते, 1 चम्मच सोफ आणि 7 ते 8 मेथी दाणे आपण इथे घालून घेऊ। 1/2 चम्मच मोहरी आपण 2 मिनटं याला परतवून घेऊ। 2 मिनटं झाले, आपले मसाले भाजून झाले आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे। आता याला मी थंड करून जाडसर असं वाटून घेते। थंड होईपर्यंत आता आपण इकडे तेल गरम करून घेऊया। पॅनमध्ये 1 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि ते तेल आपल्याला वाफ निघेल इतपत कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या तेलामधून छान वाफा निघत आहे। आता या स्टेजला मी गॅस बंद करते। तेल हलकं थंड झालेलं आहे, म्हणजे कोमट असं तेलामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत। पहिल्यांदा मी टाकत आहे इथे 1/4 टेबलस्पून हिंग, त्यानंतर 1/2 चम्मच पोहे खायच्या चम्मचने 1/2 चम्मच मी मोहरीची डाळ घेतली, ती डाळ घालून घेऊ। 1/2 चम्मच लाल मिरची पावडर आणि जो मसाला आपण भाजून घेतलेला होता तो मसाला मी बारीक कुटून घेतला, तो सुद्धा यामध्ये घालून घेऊ। आणि हा सर्व मसाला या मीडियम गरम तेलामध्ये मिक्स करून घेऊ। आपल्या या लोणच्याला बघा पाणी सुटलेलं आहे। आता यामध्ये मी 1/2 लिंबाचा रस मिक्स करून घेते, 1 जीव करून घेते। आता ही गार झालेली फोडणी आपण आपल्या या लोणच्यावरती घालून घेऊ आणि ही फोडणी आपण या लोणच्यामध्ये मिक्स करून घेऊ। असं हे गाजराचं चटकदार लोणचं खाण्यासाठी तयार आहे। हे लोणचं आपलं फ्रीजमध्ये 15 दिवस किंवा 3 आठवडेसुद्धा टिकतं। असं हे आपलं गाजर आणि हिरवी मिरचीचं लोणचं तयार आहे। तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय करा, आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।